नमस्कार मित्र हो ग्रे प्रिफॉर्म या यूटूब चॅनलमध्ये एन डी पाटील पिलीवकर मी आपलं स्वागत करतो आहे मित्रहो द्राक्षाचं स्ट्रक्चर उंची आणि त्याचा वाईड अँगल हा कसा असावा याबद्दल आपण आज थोडीशी चर्चा करणार आहोत मित्र हो सोलापूर जिल्ह्यामध्ये द्राक्षबागेचं क्षेत्र अतिशय झपाट्यानं वाढत आहे आणि या क्षेत्रामध्ये काम करत असताना बऱ्याचशा गोष्टी प्रकर्षण असे लक्षात येतात की या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये संपूर्णपणे कोरडं हवामान मात्र या ठिकाणी बुरशीनाशकाचा अतिरेक जो आहे हा नाशिक विभाग किंवा सांगली विभाग या ठिकाण सॉरी सॉरी या ठिकाणचे काही जे जे लोकांनी शेड्यूल आणलेले आहेत या शेड्यूलप्रमाणे बरेचसे कन्सल्टंट लोक करता करत आहेत मित्र हो हेच मी या ठिकाणी सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करत आहे द्राक्षबागेची उंची आणि त्याचा वाईड अँगल हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि मित्र हो कॅनोपी मॅनेजमेंट हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे मित्रहो खरं म्हणजे आपण ज्या वेळेला फेलफूट काढतो त्यावेळेला आपल्या काड्यांची संख्या निर्धारता असावी खरड छाटणीनंतर आपण ज्या वेळेला सपकेन करतो आणि परत शेंडा स्टॉप करतो या यावेळेला काड्यांची संख्या न निर्धारित असावी आणि फळ छाटणीनंतर ज्या वेळेला आपण फेलफूट काढलेल्या क का, छाटणी केलेली असते लगेच दुसऱ्या दिवसापासून या ज्या काड्या आहेत ह्या सत्तर टक्के काड्या आपण जर पहिल्या तारेवर पहिल्या तारेवर जर बांधून घेतल्या ओलांड्यापासूनच्या पहिल्या तारेवर जर बांधून घेतल्या तर सगळ्या काड्या आपल्या आतल्या बाजूने येतात फक्त एक वीस टक्के काड्या आतल्या बाजूनं जर ठेवल्या तर आपल्याला ओलांड्याला ऊन मिळण्या ऊन पडू नये आणि ओलांडे उडी होऊ नयेत यासाठी ठेवल्या पाहिजेत तर मित्र हो आपण ज्या वेळेला आपला ब्लोअर चालतो त्यावेळेला आपल्या नोझलचं अंतर ते कॅनॉपीचं किंवा घडांचं अंतर हे साधारणतः तीन फुटापर्यंत असलेलं कधीही चांगलं कारण आपले जी पिचकारी निघालेली असती नोझलमधून ही पिचकारी वर जात जात मोठी होत जाते आणि त्याचा एकदम धुकं तयार होतं म्हणजे आपल्याला प्रेशर जर चांगला असेल आणि छोटे जर धुलीकनं असतील ब फवारणीचे तर पानाच्या खालच्या बाजूनं आणि पानाच्या वरच्या बाजूनं दोन्ही ठिकाणी एकसारखी फवारणी होते आणि पाणी साठून पानावर न राहिल्यामुळं केमिकल जे आपण फवारलेलं आहे हे खाली पडत नाही आहे कारण दोन चार थेंब एकत्र आले मोठ्या थेंबा मोठ्या फवारणीचे फवारणीतलं जे पाणी आहे ह्या ड्रॉपलेट हे जर मोठे असतील एकत्र येतात आणि खाली पडतात खाली पडल्यानंतर सगळ्यात अगोदर ते रसायन ते औषध खाली पडतं वर फक्त पाणी राहतं आणि रोगाच रोग हा वाढत जात असतो यासाठी मित्र हो आपलं स्ट्रक्चर बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असं येतं की श्... लेबरला काम करताना हाताला येत नाही मात्र मित्र हो आपण सांगली आणि नाशिक जिल्ह्यातले जर चांगल्या द्राक्षबागा बघितल्या जवळपास त्या नव्वद टक्के ह्या दोन्ही जिल्ह्यामध्ये नव्वद टक्के द्राक्षबागा ह्या अतिशय चांगल्या क्वालिटीच्या असतात मात्र सोलापूर जिल्हा आमचा हा सोलापूर जिल्हा जो आहे हा बेदाण्याचा पारंपरिक भाग असल्यामुळं आणि आता मार्केटिंगच्या द्राक्षामध्ये एक्सपोर्टच्या द्राक्षामध्ये तर आणखी बरेचसे क्वचित एखाद दुसरासुद्धा आलेला नाही आहे हो, मदे, मदे जर तर यासाठी आपल्याला द्राक्षबागेची उंची ही अतिशय महत्त्वाची आहे मित्र हो आमच्या जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर सगळे वाय हे अतिशय खुज्ज्य आहेत आणि त्याच्यामुळं डायरेक्ट औषधाचा दणका हा घडावर बसतो तिथं गळ आणि कूज खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि हे वाय नसून हे वाय नसून त्या ठिकाणी फी झालेले आहेत फी आकाराचे म्हणजे असे फी आकार झालेले आहेत जे की आपल्याला अशा पद्धतीनं वाय पाहिजे यासाठी मित्र हो आपल्याला ज सपाट जमिनीपासून जमिनीमध्ये आपला जेवढा काही अँगल गेलेला आहे तिथूनची तर वायचा पहिला जो अंतर आहे हे पाच फूट तीन इंच असलं पाहिजे आणि आपली आडवी पट्टी जी आहे हे नऊ बाय पाच अंतरामधलं मी सांगतो आहे आडवी पट्टी जी आहे हे चार फुटाची असली पाहिजे म्हणजे आपलं हे मधलं जे अंतर आहे हे बरोबर सात इंचाचं येतं तर अशा पद्धतीनं जर आपण स्ट्रक्चर केलं मित्र हो तर ह्या सगळ्या काड्या बाहेरच्या बाजूने येतात आणि आपल्याला फेलफूट काढायच्या वेळेलाच जर आपण एका झाडावर नऊ बाय पाचच्या अंतरामध्ये जर चाळीस ते पंचेचाळीस काडी ठेवली म्हणजे एका चौरस फुटाला एक आणि पांढऱ्या व्हरायटीचे जर घड असतील आपल्या तर हे साधारणतः एका चौरस फुटाला पेक्षा म्हणजे सव्वा चौरस फुटाला एक घड किंवा जास्तीत जास्त एका चौरस फुटाला एक घड जर आपण ठेवला बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं असतं की फ्लावरिंगमध्ये गळ होईल कूज होईल आपलं नुकसान होईल घडांचं डावणीचं होईल पाऊस आला तर प्रॉब्लेम होईल मात्र मित्र हो जेवढी घडांची संख्या आपण वाढवतो तेवढा आपलं नुकसान हे जास्तच होत असतं कारण बऱ्याचशा ठिकाणी मी असं पाहिलं की आपल्या बागेमध्ये हे समजा चाळीस काडी ठेवलेली आहे पन्नास काडी ठेवलेली आहे तर त्या सगळ्या काडीवर एक एकच फूट असली पाहिजे बरेचसे लोक दोन फुटी तीन फुटी ठेवतात त्यामुळं त्या, त्या काड्यांची संख्या साधारणतः शंभर ते दीडशे दोनशेपर्यंत जाते आणि आत औषध जात नाही आहे आत औषध न गेल्यामुळं आणि तिथले जे घड आहेत हे पूर्ण वेळेला दव पडतं धुकं पडतं किंवा पाऊस येतो अशा वेळेला जास्तीत जास्त पाणी कॅनॉपीच्या आतल्या बाजूला त्या घडामध्ये धरलं जातं आणि गळ आणि कूज हे खूप प्रचंड अशा मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते यासाठी मित्र हो आपल्याला हे वाय वाईड अँगलचा म्हणजे पसरता पडता वाय जर केला तर ह्या समस्या येत नाही आहेत आणि एका काडीला एकच फूट आणि एका काडीला एकच घड असं जर आपण संख्या निर्धारित केली तर मित्र हो जे वाढ चालू असते आपल्या वेलींची वेलींची जी वाढ चालू असते या वाढीमध्ये जास्तीत जास्त अन्न पुरवठा हा घडांना होतो जर आपल्या घडांची संख्या अतिशय जास्त आणि फुटींची संख्या अतिशय जास्त जर असेल तर त्या द्राक्षमण्यांना तेवढा अन्न पुरवठा मिळत नाही आणि त्या काड्यांना त्या काड्यांना आणि त्या पानांना जास्तीत जास्त अन्न पुरवठा जातो आणि अंडी गळ त्याच्यानंतर फ्लॉवरिंगमधली गळ आणि कूज या समस्या प्रचंड वाढत असतात यासाठी मित्र हो आपल्याला स्ट्रक्चर हे अतिशय महत्त्वाचं आहे मित्रहो माझ्या संपर्कात आलेल्या खूप शेतकऱ्यांनी यावर्षी जवळपास सतरा ते अठरा शेतकरी असे आहेत की ज्यांचं स्ट्रक्चर खुज आहे त्यांना त्या गोष्टी मी क्लिअर केल्या समजावून सांगितल्या तर यावर्षी हे शेतकरी बाग गेल्याबरोबर ओलांड्यापासून ओलांड्यापासून या ठिकाणावरून पंजाब मारलेला मारलेलं आहे त्या ठिकाणी कट करणार आहेत सगळ्या तारा काढणार आहेत तारा काढू काढून प्रत्येकाचे बंडल बांधून ठेवणार आहेत प्रत्येक तारेचा आणि हा जो या ठिकाणावरून जो वायच्या खालच्या बाजूनं या ठिकाणी एक आपण कट मारला हा कट मारून आ, हे वरचे सगळे व्ही किंवा वायचे अँगल आहेत हे एका बाजूला नेऊन ठेवले एका ठिकाणी नेऊन ठेवले जर आपलं ही पट्टी आपल्यालासुद्धा वाढवता येते ही आडवी पट्टी ज्याला आपण कपाळपट्टी म्हणतो ही कपाळपट्टीसुद्धा आपल्याला कट करून हे वेल्डिंग कट करून किंवा नटबोल्ट असतील तर ते खोलून आपल्याला याच्यामध्ये पण आकार पाहिजे असा देता येतो आणि आ तो अतिशय शास्त्रीय असावा अशा पद्धतीनं आपण जर आप आपल्या स्ट्रक्चरमध्ये जर बदल केले तर मित्र हो आपली क्वालिटी अतिशय सुंदर निघते म्हणजे आणि आपला ब्लोअरचा प्रेशर आपले चांगल्या क्वालिटीचे नोजल आणि आपल्या द्राक्षबागेची उंची आणि आपलं कॅनोपी मॅनेजमेंट हे जर असेल तर मित्र हो आपले डिपिंग जी एच्या सगळ्या फवारण्या झाल्या तिथून सगळ्या फवारण्या आपण आठवड्यातून दोन वेळा फक्त गंधकाची जरी केली तर डावनी भुरी कूज आ, स्टेम स्टॉक नेक्रॉसिस म्हणजे मण्याच्या देठावर काळे पडणं आणि ते खराब होणं या कोणत्याही गोष्टी होणार नाही आहेत यासाठी मित्र हो स्ट्रक्चर अतिशय महत्त्वाचं आहे आणि फुटींची संख्या जर लिमिटेड असेल तर शेंडा मिळतो कॅनॉपी अतिशय चांगल्या पद्धतीनं होते अशा पद्धतीनं आपण द्राक्ष बागेचं मॅनेजमेंट केलं आणि मित्र हो जरी दो एक वर्षाची बागा असेल दोन वर्षाची पाच वर्षाची ह्या जर बागा असतील आणि आपण या ठिकाणावरून जर ओलांडा कट केला हे अँगल कट केले आपलं स्ट्रक्चरची उंची वाढवायची असेल तर उंची वाढवली आणि या वायच्यामधलं जे काही आपलं अँगल आहे म्हणजे पडता वाय हा व्यवस्थित करून घेतला तर एक महिन्यामध्ये साधारणतः पंचवीस ते तीस हजार रुपये प्रति एकर याच्यापेक्षा जास्त खर्च होत नाही आहे आणि हे जर आपण केलं तर आपलं आणि परत आपण येतं एक लिटर पाण्याला शंभर मिली असं डॉर्मेक्सचे अशा दोन फवारण्या जर आपण केल्या दो ती तीन दिवसाच्या अंतरानं हे ओलांडे कट केल्यानंतर तर ह्या फुटी अतिशय चांगल्या फुटतात नंतर आपल्याला ओलांडे हे अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार करता येतात आणि मागच्या वर्षी आपण जेवढा माल घेतलेला होता त्यापेक्षा दोन ते तीन किलो प्रति झाड हे आपलं उत्पन्न आपण वाढवू शकतो फक्त ओलांडे तयार करणं काड्या तयार करणं याच्यासाठी प्रति एकर पंधरा ते वीस हजार रुपये हा आपल्याला खर्च जास्त येऊ शकतो आणि अँगल तारा म परत ते त्याचं बाइंडिंग करणं ते व्यवस्थित करून घेणं याचा एक जास्तीत जास्त पंचवीस ते तीस हजार रुपये एवढाच खर्च येतो म्हणजे पन्नास हजार रुपयेमध्ये आपण चांगल्या क्वालिटीची ही बाग आपण आपली तयार करू शकतो तर हे रिनोवेशन करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातले खूप काही लोक द्राक्षमित्र आमचे तयार झालेले आहेत तर असं तयार झाल्यानंतर आपण चांगल्या पद्धतीनं हे करा माझ्याकडं एक सॅम्पलचा वाय आहे हा सॅम्पलचा वाय जर आपण बघितला तर ॲक्च्युली जमिनीमध्ये भारी जमीन असेल तर आ, दोन फूट जमिनीमध्ये आणि हलकी जमीन असेल तर दीड फूट आणि तिथून ते या वायचं पहिलं जे आपलं द दोन्हीकडे दोन पट्टे गेलेले आहेत हे पाच फूट तीन इंच मधलं सात इंच चा, आणि चार फुटाची आडवी पट्टी नऊ बाय पाचच्या अंतरासाठी अशा पद्धतीनं केलं आणि मित्र हो हा वरचा जो अँगल आहे हा मी कवरिंगसाठी वगैरे जर भविष्यामध्ये काय काम पडलं तर त्याच्यासाठी ठेवलेलं आहे अशा पद्धतीनं जर आपण काम केलं तर मित्र हो आपल्याला भविष्यामध्ये येणारे वीस पंचवीस वर्ष आपण खूप चांगल्या पद्धतीनं द्राक्ष करू शकतो एवढं बोलून मी मि थांबतो मित्र हो धन्यवाद